नमस्कार, एंजल ब्रेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज उन्हाळी वाळवण्याचा एक पदार्थ, त्याचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांमध्ये कुरडई हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ मानला जातो, कारण येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचं श्राद्ध जेव्हा होतं तेव्हा या नवीन तयार केलेल्या कुरडईला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तर या व्हिडिओमध्ये कुरडईचा चीक कसा तयार करायचा ते मी सांगणार आहे. आपण सुरुवात करूया. तर 1 किलो गहू स्वच्छ धुवून घेतले होते, 3 दिवस मी ते पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते. 3 दिवस कंटिन्यू त्यातलं एक वेळ पाणी मी बदलून ते पाणी फेकून रिप्लेस केलं होतं दुसऱ्या पाण्याने. आज 4th दिवस आहे. 4th दिवशी मी हे गहू जे आहे ते नीट स्वच्छ धुवून टोपलीमध्ये ठेवून आता निथळून घेतले आहे. पिठाच्या गिरणीतून आता हे ओले गहू दळून आणायचे आहेत. निथळलेले गहू जे होते ते मी गिरणीतून दळून आणलेले आहेत. आता आपल्याला हे गहू या गाळणीतून गाळून घ्यायचे आहेत. चौथा आपल्याला सेपरेट करायचा आहे, तो 3 वेळेस धुवून त्याचं जे पाणी राहील तेही परत याच गाळणीने गाळून घ्यायचं आहे. गाळणीला तेलाचा हात लावायचा आहे, म्हणजे चीक जो असेल त्याने ते जे होल्स आहेत ते ब्लॉक होणार नाहीत. तीन वेळा हा चोथा पाण्यामध्ये घालून ते पाणी मी गाळणीनं गाळून घेतलेलं आहे. यामध्ये गाळणीने गाळलेला पूर्ण चीक तयार झालेला आहे. आता हा एका सच्छिद्र फडक्यातून मी गाळून घेणार आहे. गव्हाचा चीक जो आहे तो खाली तळाला बसलेला आहे, वरती मळीचं पाणी आहे, ते आपल्याला हळूवार पद्धतीनं काढून घ्यायचं आहे. वरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे. काढलेलं हे गढूळ पाणी आहे, डब्यामध्ये शिल्लक आहे. या चिकामध्ये परत आपल्याला 3 ते 4 पटीमध्ये पाणी घालायचं आहे. बर्फाचे 3 ते 4 तुकडे घालायचे आहेत. चिकामध्ये 3 ते 4 पट पाणी घालून त्यात बर्फाचे तुकडे मी घातलेले आहे. याला आता झाकण लावून 4 तासानंतर परत आपल्याला यातलं वर आलेलं मळीचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत पाणी घालून बर्फाचे तुकडे घालायचे आहेत. दर 4 तासांनी वरचं आलेलं गढूळ पाणी परत काढून त्यामध्ये नवीन पाणी आणि बर्फाचे तुकडे घालायचे आहे. ही प्रोसिजर 2 दिवस रिपीट करायची आहे. 3रा दिवशी वरचं आलेलं पाणी जे आहे ते जर आपण काढून टाकलं, न विदाउट एनी डिस्टर्बन्स, डबा न डिस्टर्ब करता काढून घेतल्यानंतर खाली बसलेला चीक कुरडईसाठी तयार झालेला असेल आणि तो अत्यंत पांढराशुभ्र असेल.